ऑगस्ट 13 आणि 14 आणि 15 ऑगस्ट पर्यंत, 15 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत तुम्ही तुमचे शेताचे कामे करून घ्या, फवारणी करून घ्या, खते घालून द्यावा. कारण की 15 तारखेला परत रात्री मध्यरात्री पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात खूप पडणार आहे आणि 15 16 आणि 17 तारखेदरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे. म्हणून तुम्ही 15 तारखेपर्यंत शेतीचे सर्व कामे आटपून घ्यायची आणि आपण आपल्या शेतीच्या पिकाचं संरक्षण करायचं. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता पावसाचा जोर राज्यातला ओसरण्यास सुरुवात होणार आहे. फक्त शेवटी आपला ऑगस्टच्या शेवटी शेवटी परत एकदम मोठा मोठा जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आता जवळपास 4 दिवस आता राज्यामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन असणार आहे, पण सूर्यदर्शन असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या शेतीचे कामे करून घ्यायचे. परत एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये सूर्यदर्शन असताना राज्यामध्ये आता जोराचे वारे सुटणार आहे. आज रात्रीपासून जवळपास 15 तारखेपर्यंत जोराने वारे सुटणार आहे, तरी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीचं संरक्षण करायचं. 16 17 आणि 18 तारखेला पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या शेतीच्या कामाची गती वाढवायची. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक युट्यूबच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल. धन्यवाद.